गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह आपला 6वा वर्धापन दिन कोरोनाबाबत जागृती करून साजरा करणार आहे. 1 मार्चला वर्धापन दिनी सिंधुदुर्ग लाईव्हच्या प्रधान कार्यालयामध्ये 10:30 सत्यनारायणाची महापूजा होणार आहे. तसंच 4 वाजता कोरोना सिंधुविजय चित्ररथाला प्रारंभ होणार आहे. सिंधुदुर्ग लाईव्ह एक प्रवास सागरा इतका अथांग आणि नभा इतका अनंत. आसमंताला गवसणी घालणाऱ्या वाऱ्यासारखाच इथं असतो बातमीचा पाठलाग, इथं असतो बातमीच्या शिंपल्यातल्या सत्याचा शोध. शहाळ्यासारख्या नितळ मधुर मनांनी इथं होते सुखदुःखाची गुंफण, कल्पवृक्षाची दानत उरात जपत. वेदना आणि अश्रूंना इथं मिळतो बुलंद आवाज. म्हणूनच आज आम्ही आहोत नंबर 1. म्हणूनच आज आम्ही आहोत कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. सिंधुदुर्ग लाईव्ह. सिंधुदुर्ग लाईव्ह. दमदार वाटचाल 6 वर्षांची, घट्ट बांधिलकी कोकणच्या विकासाची. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, माजी खासदार निलेश राणे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, नगराध्यक्ष संजू परब, काका महाराज गावडे, फोमेंटो मीडियाचे संचालक जॉय लुईस सर, सिंधुदुर्ग लाईव्हचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिंधू विजय चित्ररथाला झेंडा दाखवून प्रारंभ होणार आहे. हा चित्ररथ सावंतवाडी शहरात प्रबोधन करणार आहे. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये स्मार्ट लीडर, कोरोना योद्धे, रेसिपी शो विजेते स्पर्धक, विविध सन्माननीय व्यक्ती यांचा सन्मान, तसंच सिंधुदुर्ग लाईव्हच्या बेस्ट रिपोर्टर्सचा सन्मान होणार आहे. 6व्या वर्धापन दिनानिमित्ताने कोरोना सिंधू विजय चित्ररथ जिल्हाभरामध्ये नेऊन जनजागृती केली जाणार आहे. केवळ बातमी आणि व्यावसायिकता नव्हे तर सामाजिक बांधिलकी रस्त्यावर उतरून जपणारं हे सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनल खरोखरच आपल्या कोकणचा स्वाभिमान आहे. दरम्यान यापुढेही सिंधुदुर्ग लाईव्हचं सामान्यांशी असलेलं नातं अधिक दृढ होत राहील यात शंकाच नाही, असा विश्वास एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांनी यानिमित्ताने व्यक्त केलाय.